आज घराघरात अगदी आनंदात व उत्साहाच्या वातावरणात ज्येष्ठा गौरीचं पूजन करण्यात आलंय. आज घराघरात अगदी आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात ज्येष्ठा गौरींचं पूजन करण्यात आलंय. लाडक्या गणरायाच्या पाठोपाठ ज्येष्ठा गौरींचं आगमन होत असतं. गौरी गणपती हा उत्सव एक आनंदाची पर्वणीच असतो. यावर्षी कोरोनाचं सावट असतानाही लोकांमधील सण उत्सव साजरा करण्याचा उत्साह मात्र कायम दिसून आलाय. मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर दुपारी 1:58 घराघरांमध्ये गौरीचं आगमन झालं. गौरी आणि गणपती हे उत्सव एकाच कालावधीत साजरे होत असल्यानं घराघरामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. महिलांनी रात्री उशिरापर्यंत जागून आकर्षक अशी विद्युत रोषणाई करून सुंदर मुखवटे बसून सजावट करून ज्येष्ठा गौरी बसवल्या. त्यानंतर आज बुधवारी ज्येष्ठा गौरींना पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवून घराघरात मनोभावे महाआरती करून पूजन करण्यात आलं. घरातील सगळं वातावरण अगदी आनंदानं बहरून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. उद्या गुरुवारी 27 ऑगस्टला दुपारी 12:36 गौरी विसर्जन होणार आहे. नमस्कार, मी सौ सुनीता प्रशांत पाटील, जुने नवीन संतोष नगर, जुळे सोलापूर. दरवर्षीप्रमाणे मी यावर्षी महालक्ष्म्यासमोर कोविड योद्धा सन्मान हा देखावा सादर केलेला आहे. आपण पाहतोच आहे, जगभरात कोरोनाने संहार माजलेला आहे. सर्वजण लॉकडाऊनमध्ये आपापल्या घरी थांबलेलो होतो आपण, पण काही समाजातले घटक असे आहेत की आपला जीव धोक्यात घालून ते आपल्याला सेवा देत होते, जसे की डॉक्टर, पोलीस, शेतकरी, पत्रकार, अंगणवाडी सेविका यांनी आपापलं कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावलेलं आहे. आणि त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आम्ही पाटील परिवारांनी त्यांचा प्रतिकात्मक स्वरूपात सन्मान केलेला आहे. आणि या देखाव्यामध्ये माझे पती श्रीयुत प्रशांत पाटील यांनी कोविड संदर्भातल्या खूप सुंदर अशा कविता केलेल्या आहेत आणि त्या समाजापर्यंत पोहोचवाव्यात
यासाठी आम्ही बॅनर केलेले आहेत, त्यातून एक चांगला संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि ह्या कविता मी या देखाव्यापर्यंत देखाव्यामध्ये सादरीकरण केलेले आहेत। आणि मी महालक्ष्मी समोर हीच प्रार्थना करते की लवकरात लवकर कोरोना हा पूर्ण जगभरातनं समूळ नष्ट व्हावा अशी मी महालक्ष्मी समोर